नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये सर्वांचं स्वागत। मुंबईत मागील काही दिवसांपासून चोरी आणि खुनांच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे। मुंबईच्या जोगेश्वरी पूर्व परिसरातील एका वृद्ध दाम्पत्यावर त्यांच्याच घरात काम करणाऱ्या केअरटेकरनं चोरीच्या उद्देशानं धारदार शस्त्राने हल्ला केला। या हल्ल्यात वृद्ध मालकाचा जागीच मृत्यू झालाय। वृद्ध मालकीण गंभीर जखमी असून तिला जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मेघवाडी पोलिसांनी त्याला दादर रेल्वे स्थानकातून ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जोगेश्वरी पूर्वेकडील श्री स्वामी समर्थ इमारतीमधील चिपळूणकर कुटुंबियांच्या घरातून भांडी जोरजोरात फेकली जात असल्याचा आवाज आला। त्यानंतर शेजाऱ्यांनी बेल वाजवली असता त्या घरातील केअरटेकर पळून गेला। समोरील दृश्य पाहून शेजाऱ्यांच्याही अंगाचा थरका उडाला। केअरटेकरने केलेल्या हल्ल्यात त्या घरातील सुधीर चिपळूणकर या वृद्ध मालकाचा मृत्यू झाला होता व त्यांच्या पत्नी सुप्रिया चिपळूणकर या गंभीर जखमी झाल्या होत्या। या संदर्भातील फिर्याद मेघवाडी पोलिसांना मिळाली होती। मेघवाडी पोलिसांनी CCTV फुटेज तपासून संबंधित हत्या ही त्या घरातील केअरटेकरनेच केली असल्याचं निष्पन्न होतास तपासासाठी पोलीस पथक पाठवले। केअरटेकरनं सिद्धेश्वर एक्सप्रेसने पळून जाण्याच्या तयारीत असतानाच मेघवाडी पोलिसांनी त्याला दादर रेल्वे स्थानकावर ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता चोरीच्या उद्देशाने हत्या केल्याची कबुली जबाब आरोपी केअरटेकर पप्पू चालिंदर गवी यांनी दिली आहे। आता आरोपी विरोधात मेघवाडी पोलीस ठाण्यात तरत 302-307 भादवी कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान संपूर्ण यशस्वी कामगिरी पोलीस उपायुक्त महेश्वर रेड्डी, सहायक पोलीस आयुक्त अविनाश पालवे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र माठे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून पोलीस उपनिरीक्षक बलकेवाड, पोलीस हवालदार सुदाम नडगे, अनिल खुले, पोलीस शिपाई प्रवीण सैदाने, विजय पाटील यांनी यशस्वीरित्या पार पाडले। मेघवाडी पोलिसांच्या हद्दीमध्ये श्री समर्थ कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये राहणारे एक वयस्कर कपूल आहे, सुधीर चिपळूणकर वय 70 वर्ष आणि ह्यांचं पत्नी सुप्रिया चिपळूणकर वय 69 वर्ष। या वयस्कर कपूलला केअरटेकर म्हणून एका माणसं मागील 2 महिन्यापासून काम करत आहेत। ह्या माणसाचं नाव आहे पप्पू गवली। काल सायंकाळी अंदाजे 7 वाजता हे पप्पू गवलींनी त्यांचा घरचं घरी चोरी करण्याच्या उद्देशानं दोन्ही लोकांना चाकू मारले होते। चाकू मारलं की त्या जागावरच सुधीर चिपळूणकरचं मयत झालेलं आहे आणि सुप्रिया चिपळूणकर गंभीर जखमी झाला होता। तरी देखील सुप्रिया चिपळूणकरने त्यांच्या घराची भांड्या खिडकीतून बाहेर फेकल्यामुळे वॉचमॅन आणि अन्य लोक अलर्ट झाले। ते अलर्ट झाल्यानंतर त्या लोक घराकडे आले। घराकडे आल्यानंतर पप्पू गावलींनी त्या घाबरून जाऊन त्या हे जागावरून पळून गेले होते। पळून गेल्यानंतर पोलिसांना माहिती प्राप्त झाला। पोलिसांनी तिथं जागावर पोहोचून पहिला सुप्रिया चिपळूणकरला पुढील उपचारासाठी नानावटी हॉस्पिटलला पाठवलेलं आहे। त्याच्यानंतर आम्ही 4 अलग अलग टीम तयार करून त्यांच्या पप्पू गावलीचा शोध सुरू केला। पप्पू गावलीचा शोध सुरू असताना तो सिद्धेश्वर एक्सप्रेसमधून त्यांना अटक करण्यात आलेला आहे। हा पप्पू गावली एका एजन्सी थ्रू इथं कामात लागल्या होत्या आणि पप्पू गावलीच्या विरोधात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक 3 वर्षापूर्वीचा एक चोरीचा गुन्हा दाखल आहे।